नमस्कार, मी संगीता, मराठी फूड चॅनल टेस्टी टेस्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण श्रावण स्पेशल अशी एक रेसिपी बनवणार आहोत. श्रावणामध्ये सणांची अगदी लयलूट असते, नागपंचमी, रक्षाबंधन, दहीहंडी. तर आपण नागपंचमीमध्ये जे आपण नागोबाला ज्वारीच्या लाह्यांचा नैवेद्य दाखवतो ते आपण ज्वारीच्या लाह्या पाहणार आहोत. आपण रोजच्या जी आपण वापरात जी ज्वारी असते त्यापासून आपण आजच्या लाह्या बनवणार आहोत आणि त्या लाह्यांपासून पौष्टिक असे लाडू बनवणार आहोत. तर आजची आपण रेसिपी आहे पौष्टिक लाडू. त्यासाठी लागणार साहित्य पाहूया. आपण ज्वारीच्या लाह्या बनवण्यासाठी ही एक मोठा वाडगा आपण ज्वारी घेतलेली आहे आणि हे गरम पाणी घेतलंय. आपण या गरम पाण्यामध्ये ही ज्वारी एक तास भिजत ठेवणार आहोत, एक 10-15 मिनटं. आपण 10 मिनटं गरम पाण्यामध्ये ज्वारी भिजत ठेवली होती. आपली ज्वारी छान आता हे झालेली बघा, वरती असं पिवळसर पाणी आलेलं आहे. आपण आता ते पाणी निथळून घेऊया चाळणीमध्ये. ओतून हे पाणी काढून घेऊया. आपण आता हे ज्वारी निथळून घेतली, यातलं पूर्ण पाणी काढूया आपण. आणि आता एका सुका कपड्यावर आपण ही ज्वारी जवळजवळ 10 ते 12 तास आपण सुकत ठेवणार आहोत, सुती कपड्यावर वाळत घालणार आहोत. आपण ज्वारीतलं छान पाणी निथळून घेतलं आहे. आता आपण ह्या कॉटनच्या कपड्यावर ही ज्वारी वाळत घालूया. छान अशी पसरून ठेवूया. आपण गरम पाण्यात ज्वारी भिजत 10 मिनटं ठेवल्यामुळे आपल्या लाह्या छान फुटणार आहेत. आपली आपण ही भाकरी करतो ती ज्वारी आहे, लाह्यांची ज्वारी नाही आहे. आपण ज्या ज्वारीपासून लाह्या बनवतो त्याला कावळी म्हणतात, पण ही आपण नॉर्मल जी भाकरीला वापरतो ती ज्वारी आहे. आपण म्हणून ती गरम पाण्यामध्ये टाकून 10 मिनटं भिजत ठेवली होती, म्हणजे आपल्या लाह्या छान फुटतील. आणि ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याला घरामध्ये पटकन ज्वारीच्या लाह्या तयार होतील. नागपंचमी या सणासाठी आपल्याकडे ज्वारीच्या लाह्यांचं महत्त्व आहे. आपण एक खाली कपडा ठेवला आहे, टॉवेल घेतला आहे व्हाईट कलरचा, त्याच्यावर कपडा आहे, त्याच्यावर प्लेट आहे, त्याच्यावर आपण मॅशर ठेवलेला आहे. आणि हे सर्व असं एकत्र करून घेतोय आपण असं. आणि त्याला रुमालाने छान बांधून घेऊया. घट्ट बांधून घेऊया. हे आपलं असं रेडी झालं. आपण पॅन तापत ठेवलेलं आहे. पसरट भांडं घ्यायचं, खोलगट घ्यायचं नाही. खोलगट कढईमध्ये व्यवस्थित लाह्या भाजल्या जात नाही, नेहमी पसरट भांडं घ्यायचं. आपण 10 तास वाळवून घेतलेली ज्वारी घेतलेली आहे आणि आता आपण या गरम पॅनमध्ये टाकूया. आता थोडी थोडी ज्वारी पसरायची आणि आपण जे हे केलेलं आहे त्याने असं असं हलवत राहायचं. गॅस मोठा ठेवायचा. आता आपल्या ज्वारी तडतडायला लागलेली आहे आणि आपल्या लाह्या तयार होत आहे. असं तडतडायला लागलं की याच्यावर आपण झाकण ठेवून द्यायचं आणि हे असं असं हलवत राहायचं. लाह्या फुटलेल्या आहेत बघा, आपल्या लाह्या रेडी झाल्या. सर्व भाजले झाले गेलेली ज्वारी आणि छान लाह्या फुटलेल्या आहेत. तडतडणं थांबलेलं आहे तेव्हा गॅस बारीक करायचा आणि आपण या लाह्या
काढून घेऊया. आपल्या ह्या लाह्या रेडी झालेल्या आहेत. आपल्या या एवढ्या लाह्या भाजून झालेल्या आहेत. आपण एवढ्या वाढग्याभर ज्वारीपासून आपण एवढा मोठा वाढग मोठा म्हणा त्याच्यात आपण एवढ्या लाह्या भाजलेल्या आहेत. जवळजवळ 4 पट लाह्या आपल्या होतात तयार ज्वारीपासून. आणि यापासून आपण आता एक छान पौष्टिक पदार्थ बनवणार आहे. नागपंचमीला आपण दूध लाह्यांचा नैवेद्य नागोबाला दाखवतो. आपण या ज्वारीच्या लाह्या करून घेतल्यात. आपल्या एवढ्या लाह्या झालेल्या आहेत आणि सर्व आपल्या लाह्या छान फुललेल्या आहेत. आता आपण या ज्वारीच्या लाह्यांपासून पौष्टिक असे लाडू बनवणार आहोत. कमीत कमी साहित्यामध्ये ज्वारीच्या लाह्या आपण याचं पीठ करून घेणार आहोत. आपण इकडे गूळ घेतलेला आहे, किसून तूप घेतलेला आहे आणि वेलची आणि जायफळची पूड घेतलेली आहे. आपण ज्वारीच्या लाह्यांचं रवाळ असं पीठ करणार आहोत. पीठ मोजून त्याच्या निम्म्यापेक्षा कमी असं गूळ घेणार आहे. ते आपण आधी लाह्यांचं पीठ करूया आणि मग आपण त्यानुसार गूळ घेऊ. आपण आता सर्व लाह्यांचं पीठ करून घेतलं आहे. आपण या वाटीने पीठ मोजून घेऊया आणि मग त्याच वाटीने आपण गुळाचं प्रमाण ठरवायचं. आपण हे पीठ मोजून घेऊया. आपण हे ज्या लाह्यांचं पीठ मोजून घेतलं ते 4 वाट्या पीठ आहे. त्यामध्ये आपण 1 वाटी गूळ घालून घेत आहोत. गोड हे आपल्या आवडीप्रमाणे करू शकतो. आपण याच्यामध्ये थोडा गूळ थोडी पिठी साखर असं पण घालू शकतो. आपल्याला वाटलं तर आपण याच्यामध्ये थोडीशी पिठी साखर घालून घेऊया. आता आपण हे छान मिक्स करून घेऊ. आपण त्याच्यामध्ये गूळ मिक्स करून घेतला आणि परत एकदा मिक्सरमध्ये छान फिरवून घेतले. त्यामुळे गूळ असा छान बारीक झालेला आहे, सगळीकडे लागलेला आहे. आपण यामध्ये वेलची आणि जायफळची पूड घालून घेत आहोत 1 चमचावर. ते सगळं मिक्स करून घेऊया आणि आपण आता त्यामध्ये लाडू बांधता येईल या अंदाजाने तूप घालून घेऊ आणि ते सगळं एकत्र मिक्स करून घेऊया लागेल तसं. थोडं थोडं आपण तूप घालून हे मिक्सचर करायचं. अजून आपल्याला लागेल याच्यामध्ये तूप. असं बघायचं की आपला लाडू बनतोय का, त्या हिशोबाने आपण यामध्ये तूप घालायचं. आता आपले लाडू वळतील एवढं तूप झालेलं आहे. आपण तूप घालून असं लाडू वळेल एवढं तूप घालून असं पीठ तयार करून घेतलंय. अंदाजाने तुपाचं प्रमाण थोडं कमी जास्त होऊ शकतं. आता आपण हे लाडू वळून घेतो आहे, लाडू बांधून घेत आहोत. हे लाडू छान व्यवस्थित आणि पटकन बांधले जातात, खूप इझी आहे. हे लाडू पौष्टिक आहेत, याच्यामध्ये गूळ आहे, ज्वारीच्या लाह्या आहेत. त्यामुळे डायबिटीस पेशंट सुद्धा हे लाडू आरामात खाऊ शकतात. मुलांसाठी पौष्टिक आहेत, छान आहेत. हे सर्वांनी करून बघा, आवडले की नाही ते सांगा. आपण या साध्या ज्वारीपासून ज्वारीच्या लाह्या बनवलेल्या. या नागपंचमीला आपण या लाह्यांचा नैवेद्य दाखवतो आणि या लाह्यांपासून अगदी कमी सामानामध्ये पण पौष्टिक असे ज्वारीच्या लाह्यांपासून लाडू बनवलेले आहेत. हे लाडू कसे झाले आहेत ते तुम्ही मला कमेंट करून कळवा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कोपऱ्यातील बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असंच नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन येत जातील. आणि असंच पुढची रेसिपी येईपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.